नमस्कार, मी सर्वोत्तम केतकर। आतापर्यंत आपण सर्वांनी माझ्या या चॅनलला जो प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अतिशय आभारी आहे। महाराष्ट्र हा नाटक वेळा आहे आणि नाटकाची सुरुवात होते त्याच्या आधी 3 घंटा देण्याचा प्रघात आहे। या 3 घंटांपैकी दुसरी घंटा झाली की पडद्याच्या आतल्या बाजूने कोणीतरी पात्र परिचय करून देत असतो। पात्र परिचय म्हणजे या नाटकातल्या एकंदर पात्रांची आणि त्या त्या भूमिका वठवणाऱ्या नटांची नावं सांगण्याचा तो प्रघात आहे। नाटकाचे दिग्दर्शक, लेखक, संगीतकार याबद्दलही थोडी बहुत माहिती या पात्र परिचयातून दिली जाते। पात्र परिचय संपल्यावरती प्लगोलक 3री घंटा होते आणि नाटकाचा पडदा वर जाऊन नाटक सुरू होतं। आजच्या कथेमधल्या पात्रांचा जसा पात्र परिचय करून द्यायचा झाला तर या कथेमध्ये जे पात्र आहे ते म्हणजे दत्तात्रय राजवाडे हे देवरुखामध्ये मास्तरकी करणारे एक शिक्षक, त्यांच्या पत्नी मालतीबाई या दोघांची सुस्वरूप आणि सद्गुणी कन्या कुसुम, या राजवाडे मास्तरांची मोठी बहीण अक्का चिपळुणामध्ये 40-41 च्या सुमारास तालेवर ग्रहस्थ म्हणून नामांकित असलेले रावसाहेब चितळे, त्यांचा एकुलता एक मुलगा गजानन आणि सगळ्यात महत्वाचं पात्र या कथेतलं म्हणजे भारताचे पहिले अर्थमंत्री श्री चिंतामणराव देशमुख उर्फ सी डी देशमुख। या सगळ्या पात्रांना आपल्या भोवती फेर धरून नाचवणारी एक निर्जीव गोष्टही या नाटकामध्ये म्हणजे या कथेमध्ये आहे आणि ती म्हणजे पुराण काळातले बली भक्कम अशी एक संदूक म्हणजे मोठी पेटी किंवा पेटारा। या सगळ्या नाटकाला दिग्दर्शनाचं काम किंवा जोड दिली होती माझ्या आजोबांनी म्हणजे पांडुरंग श्रीधर केतकरांनी। 1940-41 च्या दरम्यान माझे आजोबा देवरुख जवळ असलेल्या निव्यामध्ये स्थायिक होते। त्या गावचे ते खोत होते आणि म्हणून निव्यातले आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतले लोक माझ्या आजोबांना आदराने बापू म्हणत असत। या बापूंच्या घरापासून 5-10 मिनिटाच्या अंतरावरती दत्तात्रय राजवाडे मास्तरांचं घर होतं। राजवाडे मास्तरांचं घर म्हणजे खरोखरच भला मोठा पसारा होता। आजच्या फुटाच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर किमान 1200-1200 फुटावरती ते बांधलेलं घर पसरलेलं होतं। राजवाडे मास्तरांच्या एवढ्या मोठ्या घरामध्ये इनमेन 3 माणसं राहत होती। राजवाडे मास्तर, त्यांच्या पत्नी मालतीबाई आणि त्यांची एकुलती एक सुस्वरूप देखणी कन्या कुसुम। अशा या विस्तीर्ण घरामध्ये राहणारे राजवाडे मास्तर देवरुखच्या शाळेमध्ये मास्तरकी करत होते। रोज आपल्या गावातून सकाळी सायकलवर टांग टाकून ते देवरुख गाठत असत आणि संध्याकाळी शाळा संपले की तशीच सायकलवर परत टांग टाकून आपलं गाव आणि घर म्हणजे निव्यामध्ये येत असत। कुसुम निव्याच्या शाळेमध्ये जात होते आणि इयत्ता 4थीची परीक्षा चांगल्या मार्काने पास झाल्यावर आता हिला हायस्कूलमध्ये शिक्षण घ्यायचं झालं असेल तर देवरुखाशिवाय दुसरा पर्याय नव्हता। कारण आमच्या गावामध्ये त्यावेळेला हायस्कूलचं शिक्षण नव्हतं, 4थीपर्यंतची शाळा होती। मुलीला शिकवायचं नक्की केलेल्या राजवाडे मास्तरांनी मग या गोष्टीवरती विचार सुरू केला। वयाची 12-13 वर्षाची झालेली असताना एवढ्या छोट्या मुलीला रोज निव्यापासून देवरुखापर्यंत शाळेसाठी नेणं आणि आणणं हे जिकिरीचं काम होतं। तिच्या एकंदर प्रकृती मानालाही ते झेपण्यासारखं नव्हतं हे गृहीत धरून किंवा याचा अंदाज घेऊन मग राजवाडे मास्तरांनी जेव्हा विचार करायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या पुढे एकमेव पर्याय होता आणि तो पर्याय म्हणजे निव्यातलं आपलं वडिलोपार्जित घर बंद करून देवरुखामध्ये बिराड म्हणजे एक भाड्याची खोली घेऊन राहणं।
हा निश्चय पक्का झाल्यावर मग मालतीबाई म्हणजे राजवाडे मास्तरांच्या पत्नी बरोबर या राजवाडे मास्तरांनी थोडासा विचार विनिमय केला आणि मे महिन्याच्या शेवटी शेवटी आता देवरुखामध्ये स्थलांतर करायचं या निर्णयाप्रत ते आले. पुढच्या 8-10 दिवसांमध्ये झालेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी या राजवाडे मास्तरांनी केली आणि आपली पत्नी आणि कुसुमला घेऊन ते देवरुखातल्या भाड्याच्या घरात म्हणजे बिराडामध्ये राहायला लागले. कुसुमचं नाव देवरुखाच्या हायस्कूलमध्ये घातलं. दिवस जात होते, महिने जात होते, वर्षही पटापटा पळत होती आणि त्याच्यानंतर कुसुम मॅट्रिकची परीक्षा पास झाली, ती सुद्धा चांगल्या मार्काने. इतका मोठा काळ पटकन कसा गेला ते राजवाडे मास्तरांना कळलं सुद्धा नाही. एवढ्या सगळ्या वर्षांच्या धामधुमीमध्ये कधी ना कधी आपल्या वडिलोपार्जित निव्याच्या घराची आठवण राजवाडे मास्तरांना देवरुखामध्ये अतिशय व्याकुळ करत असे. अशी खूप आठवण आल्यानंतर मग येणाऱ्या रविवारी राजवाडे मास्तर तडक देवरुखातून निघून निव्याला येत असत. आपलं घर उघडून शांतपणे त्याच्यामध्ये तास दोन तास बसत असत. झाडलोट जमलं तर करत असत. कुठे घराची डागडुजी करायला हवी असेल तर तिकडे लक्ष देत असत आणि संध्याकाळी परत देवरुख गाठत असत. 16-17 वर्षाची मॅट्रिक पास झालेली कुसुम जेव्हा या दोघांच्या म्हणजे मालतीबाई आणि राजवाडे मास्तरांच्या नजरेसमोर दिसायला लागले तेव्हा आता हिचं लग्न करायला हवं असा विचार या राजवाडे पती पत्नींच्या मनामध्ये घोळायला लागला. 4-2 ठिकाणी त्यांनी सूतोवाच करून ठेवलं की आमच्या कुसुमसाठी एखादं चांगलं स्थळ म्हणजे चांगला मुलगा असेल तर जरूर मला सुचवा. 4-8 ठिकाणी सांगूनही पुढच्या 8-10 महिन्यामध्ये कुठूनही कोणाकडनंही स्थळाबद्दल म्हणजे कुसुमच्या भावी नवऱ्याबद्दलचं एखादं स्थळ किंवा त्याची माहिती राजवाडे मास्तरांपर्यंत पोहोचली नाही. त्या वर्षी आलेल्या गणपतीच्या सणाला राजवाडे मास्तरांची एक मोठी बहीण अक्का जी चिपळुणामध्ये दिलेली होती त्याला तिच्याकडे जाण्याचा हट्ट या कुसुमनी धरला आणि राजवाडे मास्तरांनी फारशी खळखळ न करता गणपतीच्या सणासाठी म्हणून आपल्या मुलीला आपल्या मोठ्या बहिणीकडे म्हणजे अक्काकडे आणून सोडलं आणि ते परत देवरुखाला निघून गेले. गणपतीचा चिपळुणातला मोठा सण कुसुमने अतिशय आनंदाने पाहिला. त्या सगळ्या गोष्टीमध्ये हिरीरीने भाग घेतला आणि त्याच वेळेला दर्शनाच्या निमित्ताने 1-2 तिचं जाणं अक्काच्या थोघडाच्या जवळ असणाऱ्या त्यावेळच्या तालेवार म्हणवल्या जाणाऱ्या रावसाहेब चितळ्यांच्या घरी झालं. 1-2 वेळेला कुसुम आपल्या आत्याबरोबर या रावसाहेब चितळ्यांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला जाऊन आली. रावसाहेब चितळे हे 40-41 दरम्यान चिपळुणातलं एक मोठं प्रस्थ होतं. घरची शेतीवाडी भरपूर होती, जोडीला सावकारी होती, पण काळाची पावलं ओळखून आपल्या उमेदीमध्ये त्या रावसाहेब चितळ्याने बिल्डिंग मटेरियल सप्लायचा व्यवसाय चिपळुणामध्ये सुरू केलेला होता. ज्याला जे बिल्डिंगला बांधणारं सामान लागत असे ते मोठ्या विश्वासाने आणि हक्काने चिपळूण आणि आसपासची माणसं या रावसाहेब चितळ्यांकडनं घेऊन जात असत. त्यातून त्या व्यवसायातून चांगले पैसे या रावसाहेब चितळ्यांना मिळत असत. रावसाहेब चितळ्यांना एकुलता एक मुलगा होता, त्याचं नाव गजानन. तो गजानन 20-22 वर्षाचा झाल्यानंतर हळूहळू मोठ्या हुशारीने आपल्या वडिलांच्या व्यवसायामध्ये लक्ष घालून त्यांच्या खांद्यावरची जबाबदारी म्हणजे व्यवसायाची जबाबदारी या गजाननाने आपल्या खांद्यावर घेऊन टाकली होती आणि हे इतक्या सहजपणे झालं होतं की बाप लेकांपैकी कोणालाही ते जाणवलंही नाही. गणपतीचा सगळा सण झाल्यानंतर 2-4 दिवस जास्तीचे राहून मग अक्कानी या कुसुमची
घरी म्हणजे देवरुखाला राजवाडे मास्तरांकडे पाठवणी केली. राजवाडे मास्तर मग तिच्याबरोबर देवरुखामध्ये राहत असताना अचानक या अक्काचं म्हणजे चिपळुणामध्ये असलेल्या बहिणीचं पत्र देव राजवाड्यांच्या घरी येऊन पडलं. अक्काचं पत्र वाचून झाल्यावर एक आपल्या कुसुमची पत्रिका घेऊन येणाऱ्या रविवारी थोडीशी सवड काढून लगबगीने राजवाडे मास्तर चिपळुणामध्ये अक्काच्या घरी दाखल झाले. अक्काजवळ बसून इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर त्या पत्रामध्ये अक्कानी जे लिहून पाठवलं होतं की रावसाहेब चितळ्यांचा मुलगा गजानन कुसुमच्या दृष्टीने अनुरूप आहे, तेव्हा त्यांच्याकडे आपलं स्थळ सांगून आपण जाऊया, त्यासाठी तू कुसुमची पत्रिका घेऊन ये. हा सगळ्या संदर्भाने मग राजवाडे मास्तरांनी अक्काशी म्हणजे आपल्या मोठ्या बहिणीशी बोलणं केलं आणि संध्याकाळच्या वेळेला ही दोघं बहीण भाऊ म्हणजे दत्ता राजवाडे मास्तर आणि त्यांची मोठी बहीण अक्का सहज म्हणून रावसाहेब चितळ्यांच्या घरी गेले. रावसाहेब चितळे तसे राजवाडे मास्तरांना ओळखत होते, कारण त्यांच्या शेजारच्या अक्कांचे ते सख्खे भाऊ होते. राजवाडे मास्तर घरामध्ये गेल्यानंतर रावसाहेब चितळ्यांनी त्यांचं चांगलं आगत स्वागत केलं, इकडच्या तिकडच्या गप्पा केल्या आणि मग राजवाडे मास्तरांनी जो प्रस्ताव आणि कुंडली म्हणजे कुसुमची पत्रिका रावसाहेब चितळ्यांच्या समोर ठेवली, ती बघितल्यावर रावसाहेब चितळे मोठ्या आनंदाने म्हणाले की बाबा आमच्या गुरुजीना म्हणजे जोशी भटजींना ही पत्रिका जमते का विचारतो आणि जमत असेल तर तातडीने टपालाने तुम्हाला मास्तर कळवून टाकतो. नंतर थोडस इकडचं तिकडचं बोलणं झाल्यावर ही बहीण भाऊ परत आले आणि रात्रीची गाडी पकडून राजवाडे मास्तर देवरुखामध्ये दाखल झाले. पुढच्या 4-8 दिवसामध्ये रावसाहेब चितळ्यांनी आपल्याकडे आलेली कुसुमची पत्रिका जोशी गुरुजींना दाखवली आणि गजाननाच्या पत्रिकेबरोबर ही पत्रिका उत्तम रीतीने जुळते असं ऐकून ते परत आले. तातडीने त्यांनी कार्ड लिहून राजवाडे मास्तरांना कळवून टाकलं की तुमच्या कुसुमची पत्रिका जमते आहे, तेव्हा तुम्हाला आमचं स्थळ अजूनही पसंत असेल तर पुढची बोलणी करायसाठी या. हे पत्र मिळाल्यावर राजवाडे मास्तर तातडीने चिपळुणामध्ये दाखल झाले. अक्काच्या कानावर आलेल्या पत्राची हकीकत त्याने घातली आणि मग रावसाहेब चितळ्यांकडे ही जोडगोडी म्हणजे अक्का आणि राजवाडे मास्तर संध्याकाळच्या वेळेला दाखल झाले. राजवाडे मास्तरांना आलेलं पाहून रावसाहेब चितळे सुद्धा खुश झाले. मग आपल्या लग्न करायचं झालं तर काय मागण्या आहेत असं स्वच्छपणे राजवाडे मास्तरांनी या रावसाहेब चितळ्यांना विचारलं, तेव्हा रावसाहेब चितळे म्हणाले की आमच्या घरचं धन धान्य संपत्ती भरपूर आहे, पण तुम्ही आमच्या इतमामाला साजेल असं कार्य चिपळुणामध्ये करून द्या आणि वरदक्षिणा केवळ एक जो उपचार आहे आपल्या वडिलांनी वाडवडिलांनी घालून दिलेली ती प्रथा आहे ती आज मोडायचं काही कारण नाही, म्हणून वरदक्षिणा 501 रुपये द्या. 501 रुपयाची वरदक्षिणा आणि चिपळुणामध्ये रावसाहेबांच्या तोला मोलाचं कार्य करून द्या हे ऐकल्यावर चितळे मास्तर थोडेसे धास्तावले होते, पण स्वच्छपणे तसं न सांगता बघतो काहीतरी करतो असं म्हणून त्यांनी जुजबी उत्तर रावसाहेब चितळ्यांना दिलं आणि तिथून काढता पाय घेतला. देवरुखामध्ये आल्यानंतर साधारणपणे रावसाहेब चितळ्यांच्या इतमामाला साजेस असं लग्न करून द्यायचं झालं आणि वर 501 रुपयाची वरदक्षिणा द्यायची म्हटली तर साधारण किती खर्च येईल याचा ताळेबंद मास्तरांनी आपल्या वहीमध्ये नोंदवायला सुरुवात केली आणि तो आकडा 1500 च्या 1700 च्या थोडा पुढे सरकला.
1517 तो आकड़ा 1947-48 सालातला होता। मास्तरांना एवढे पैसे पटकन जमा करून ते एका लग्नामध्ये एका दिवशी खर्च करणं केवळ अशक्य होतं, पण त्याचबरोबर आपल्या लाडक्या कुसुमसाठी समोरून चालत आलेलं हे चितळ्यांचं स्थळ केवळ पैसे नाहीत म्हणून सोडून द्यावं असंही राजवाडे मास्तरांना पटकन काही वाटेना। अशी जीवाची घालमेल होत असताना परोपरीने फिशे परत परत मांडत असताना जवळजवळ आता आपल्याला हे स्थळ सोडून द्यावं लागणार असं मास्तरांना वाटायला लागलं। पण चितळे रावसाहेबांनी त्यांना पुरेशी मुदत दिलेली होती। हा सगळा जो जामानिमा झाला तेव्हा नुकता कार्तिक महिना संपत आलेला होता, त्यामुळे अगदी चैत्रामध्ये लग्न करायचं झालं तरी आपल्या हातामध्ये 4-6 महिन्याचा अवधी आहे असं धरून हे राजवाडे मास्तर चाललेले होते। आता एवढा सगळा खर्च करायसाठी सहज सुटणारा एक पर्याय होता तो म्हणजे कर्ज काढायचा, पण राजवाडे मास्तरांच्या गळी कर्ज काढणं हा विषय उतरणं कधी शक्य नव्हतं, कारण पिंपळावरच्या भूताला जेवढे राजवाडे मास्तर घाबरत नसत त्याच्यापेक्षा जास्त कर्ज या गोष्टीला राजवाडे मास्तर घाबरत असत, त्यामुळे कर्ज काढू नये हा एक त्यांचा ठाम निश्चय झालेला होता। पण कुसुमचं लग्न काहीतरी करून व्हायला पाहिजे आणि ते रावसाहेब चितळ्यांच्या मुलाशीच व्हायला पाहिजे असं राजवाडे मास्तरांना राहून राहून वाटत होते। आता खिन्नतेची छाया हळूहळू मनावर वागवणाऱ्या राजवाडे मास्तरांनी मग आपल्या शिक्षण क्षेत्रातल्या सहकाऱ्यांची म्हणजे आजूबाजूच्या मास्तरांची याबद्दल खंत व्यक्त करायला सुरुवात केली। आपलं दुःख उरीपोटी बाळगण्यापेक्षा 4 लोकांपुढे ते बोलून दाखवायला लागले की रावसाहेब चितळ्यांचं स्थळ नक्की होण्यासारखं आहे, पण त्यांनी सांगितलेला खर्चाचा आकडा मात्र आपल्याला गाठता येत नाही आहे। अशीच त्यांची ही कुतरोड चालू असताना देवरुखामध्ये ही बातमी हळूहळू पसरली आणि देवरुखातून थेट माझ्या आजोबांच्या म्हणजे पांडुरंग श्रीधर यांच्या गावी निव्यापर्यंत पोहोचली। रावसाहेब चितळे आणि राजवाडे मास्तर या दोघांनाही माझे आजोबा चांगले ओळखत होते आणि कुसुमसाठी राजवाड्यांनी शोधलेलं हे चितळ्यांचं स्थळ अतिशय योग्य आहे असा एक होरा आमच्या आजोबांचा झालेला होता। पण त्याचबरोबर क्षणोक्षणी कुरतडणारी राजवाडे मास्तरांना जी गोष्ट होती तीही माझ्या आजोबांच्या कानापर्यंत पोहोचली होती की 1517 रुपयाचा खर्च राजवाडे मास्तरांच्या आवाक्याबाहेरचा आहे आणि त्यामुळे या लग्नाच्या विचारामध्ये आपण कितपत पुढे जावं याचा राजवाडे मास्तर परत परत विचार करत आहे। त्यावेळेला माझ्या आजोबांची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीनुरूप 1517 रुपयांची रक्कम एक रकमी उचलून राजवाडे मास्तरांना नेऊन देणं माझ्या आजोबांना काही अशक्य नव्हतं, पण राजवाडे मास्तरांचा मानवी स्वभाव आणि एकंदर त्यांनी आपल्याला लावून घेतलेली शिस्त याचा विचार जेव्हा माझ्या आजोबांच्या मनामध्ये आला तेव्हा आपण दिलेले असे पटकन पैसे राजवाडे मास्तर नक्की स्वीकारणार नाहीत हे आजोबांना कुठेतरी जाणवलं। या गोष्टीतून आता काहीतरी मार्ग काढायलाच पाहिजे असं आजोबांच्या मनाने घेतलं आणि त्या दृष्टीने त्यांनी आपल्या विचारांची खळबळ सुरू केली। साहसे श्री प्रतिवसती असं जे म्हणतात म्हणजे साहस करणाऱ्या किंवा धडपड करणाऱ्या माणसाला यश मिळतं, तसंच काहीतरी माझ्या आजोबांच्या बाबतीमध्ये त्यावेळेला झालं। त्यांना देवरुखातून उडत उडत आलेली दुसरी एक खबर कळली की जयराम फाटक देवरुखामध्ये 8-10 दिवसासाठी आलेला आहे। जयराम फाटक हा जो ग्रहस्थ होता
तो मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम मध्ये हेड क्लार्क म्हणून कामाला होता. दर मे महिन्याच्या सुट्टीमध्ये तो आपल्या देवरुखामध्ये येत असे, आजूबाजूच्या लोकांना भेटत असे आणि वेळात वेळ काढून माझ्या आजोबांना येऊन भेटत असे. जयराम फाटक 4-8 दिवसाची रजा काढून देवरुखामध्ये आलेला आहे हे कळल्यावर माझ्या आजोबांच्या मनाला पालवी फुटली आणि आज उद्या किंवा परवा तर नक्कीच हा जयराम फाटक आपल्याकडे भेटायला येईल, तेव्हा राजवाडे मास्तरांचं काम मार्गी लावायचं असं आजोबांनी निश्चय करून ठरवून टाकलेलं होतं. त्यांचे उद्या गेला परवा गेला तरी हा जयराम फाटक मात्र निव्याकडे काही फिरकला नाही. 4-8 दिवसापैकी 3-4 दिवस निघून गेलेले होते. मग एकदा धडाका स्वतः दौया असं म्हणून माझे आजोबा आमच्या गावातून घरातून उठले. बरोबर एका गड्याला सोबतीला घेऊन त्यांनी थेट देवरुखामध्ये येऊन जयराम फाटकाचं घर गाठलं. माझ्या आजोबांना असं अचानक आपल्या घरी आलेलं बघितल्यानंतर जयराम फाटक थोडासा बावचळला. त्याने खुर्चीवरची धूळ हाताने झटकली, दिवाणावर घातलेली बेडशीट सारखी केली आणि आजोबांचं स्वागत करून त्यांना खुर्चीमध्ये बसायची विनंती केली. खुर्चीत स्थिरावल्या स्थिरावल्या माझ्या आजोबांनी जयराम फाटकांना विचारलं की बाबा तू आज या नोव्हेंबर मध्येच कसा उगवलास, दर वेळेला मे महिन्यामध्ये यायचा तुझा परिपाठ आहे. त्यावेळेला मग जयराम फाटकांनी जे काही सांगितलं ते आजोबांना थोडस आश्चर्यचकित करणार आणि आपल्या कामासाठी जणू हा काही जयराम फाटक आलेला आहे असे एक खात्री पटवणार ठरलं. जयराम फाटकांनी सांगितलं की कोल्हापूरला जुने 2-4 वाडे जे मोडकडीस आलेले आहेत ते पूर्ण मोडून तिथे नवीन घर बांधायचं काम सुरू झालेलं आहे. आमच्या प्रिन्स ऑफ वेल्स या मुंबईतल्या म्युझियमला ही गोष्ट कळल्यानंतर या जुन्या पाडल्या जाणाऱ्या वाड्यामध्ये काही आखीव रेखीव शोभिवंत आणि ऐतिहासिक महत्वाच्या वस्तू असतील तर त्या खरेदी करून आणण्याचं फरमान माझ्या साहेबांनी मला सोडलं आणि त्या फरमानाचा आदर राखण्यासाठी मी मुंबईहून निघून पुणा सातारा करत थेट कोल्हापूरला गेलो होतो. तिथे पाडल्या जाणाऱ्या त्या वाड्यामधल्या ज्या ऐतिहासिक महत्वाच्या किंवा ठेवा वाटतील अशा गोष्टी होत्या त्या 5-25 गोष्टी मी खरेदी केल्या. त्या खरेदी करून झाल्यानंतर त्या सगळ्यांचं एक बाड तयार करून मी मुंबईला ते ट्रकने पाठवून दिलं आणि कोल्हापुरातून डायरेक्ट परत मुंबई न गाठता थोडासा घाट माथा उतरून मी देवरुखात आलो. या 4-8 दिवस देवरुखामध्ये राहून आता परत मुंबईला जाणार आहे. एवढं सगळं सविस्तरपणे सांगून झाल्यावर जयराम फाटक म्हणाला की बापू तुमचं काय काम आहे ते मला सांगा. तुमचं जर एखादं काम असेल तर ते केल्याशिवाय काही मी देवरुख सोडत नाही. एवढं सगळं आश्वासक असं बोलणं जयराम फाटकाने आजोबांबरोबर केल्यावर आजोबा थोडी खुशीमध्ये आले आणि ते म्हणाले की येत्या रविवारी जरा निव्याला माला येऊन भेट. आजोबांचा तो शब्द जयरामाने तिथल्या तिथे स्वीकारला. मी येत्या रविवारी तुमच्या निव्याला येऊन तुम्हाला भेटतो असं सांगितलं आणि मग आजोबांनी देवरुखातल्या त्या जयराम फाटकाच्या घरातून त्याचा निरोप घेतला. ते निव्याला आपल्या गावी परत आले. आजोबांना दिलेल्या शब्दाप्रमाणे जयराम फाटक त्यानंतर जो रविवार आला त्या दिवशी सकाळी लवकर निघून आमच्या आजोबांच्या घरी निव्याला दाखल झाला. त्याला पाहिल्यानंतर आजोबा मनाने खुश झाले पण दुसरी एक शंका त्यांचं मन आणि बुद्धी कुरतडायला लागली आणि ती म्हणजे आज रविवार आहे खरं, आपण या जयराम फाटकाला बोलवून घेतलंय खरं पण आज नेहमी साफसूफ करायला घरी रविवारी येणारे राजवाडे मास्तर आलेत की नाही ते मात्र आजोबांना तोपर्यंत माहीत नव्हतं.
आजोबांनी आलेल्या जयरामा बरोबर मग थोडस गुप्तगू केलं आणि मग दोघ जण आजोबांच्या घरातून निघून राजवाड्यांच्या घरी गेले। कर्मधर्म संयोगाने सुदैवाने राजवाड्यांचं घर उघडं होतं। आतल्या आराम खुर्चीमध्ये राजवाडे मास्तर पहुडलेले होते। आजोबा आणि जयराम फाटक आल्याची चाहू लागल्याबरोबर राजवाडे मास्तर खडबडून जागे झाले। त्याने गावच्या खोतांचं बापूंचं म्हणजे माझ्या आजोबांचं स्वागत केलं आणि थोडीशी बसायला जागा करून तिथे बसायची विनंती या दोघांना केली। गेल्याबरोबर मग आजोबांनी इकडचं तिकडचं फारसं न बोलता डायरेक्ट या राजवाडे मास्तरांना प्रश्न केला की राजवाडे मास्तर तुमच्या घरामध्ये तुमच्या आजोबा पणजोबा पासून ठेवलेला एक पेटारा म्हणजे भली मोठी संदूक होती ती अजूनपर्यंत आहे का। राजवाडे मास्तरांना थोडस आश्चर्य वाटलं की आपल्या अगदी आजोबा पणजोबा नव्हे खापर पणजोबा पासून आपल्या घरामध्ये पडलेल्या या संदुकीच म्हणजे मोठ्या पेटाऱ्याच आज बापूंना काय काम पडलं। राजवाडे मास्तरांच्या आश्चर्याचा तो भर ओसरल्यावर मग बापू म्हणजे माझे आजोबा शांतपणे त्यांना म्हणाले की हे जयराम फाटक मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम मध्ये काम करतात आणि ते पुराण्या जुन्या आणि ऐतिहासिक गोष्टींच्या शोधामध्ये सतत फिरत असतात। कदाचित तुमची जुन्या पुराणी म्हटलेली ती संदू यांना जर आवडली तर ते विकत घेऊन टाकतील। राजवाडे मास्तरांना यातून खरं तर काही अर्थबोध झाला नाही पण बापूंना आणि या जयराम फाटकांना ती संदूक म्हणजे अडगळीच्या खोलीत टाकलेला जुना पुराणा भला मोठा पेटारा बघायचा आहे एवढंच त्यांना कळलं। आतमध्ये जाऊन मग राजवाडे मास्तरांनी हातात झाडू घेऊन अडगळीच्या खोलीमध्ये त्या संदूकवर पडलेली सगळी धूळ झटकले आणि मग आजोबांना आणि जयराम फाटकाला घराच्या आतमध्ये यायला सांगितलं। मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशामध्ये जयरामाने मग ते सगळे संदूक उघडून बघितले ठोकून ठाकून बघितले आणि मग हे तिघ जण बाहेर येऊन राजवाडे मास्तरांच्या पडवीमध्ये बसले। पडवीमध्ये बसल्यावर राजवाड्याच्या समोर जयरामाने सरळ प्रस्ताव टाकला की तुम्हाला जर ही संदूक तुमच्या घरामध्ये पुराणी पेटी पडलेली आहे त्याची अवस्था चांगली आहे ऐतिहासिक मूल्य असलेली गोष्ट ती आहे असं माझं मन मला सांगतंय तेव्हा तुम्हाला जर ही पेटी विकायची असेल तर आमच्या खात्याकडून तुम्हाला 1500 रुपये दिले जातील। आता 1500 रुपयाचा भला भक्कम आकडा जयरामाच्या तोंडातून बाहेर पडलेला बघून हे राजवाडे मास्तर खरं तर आश्चर्याने गार झालेले होते। आपल्या घरामध्ये असलेली संदूक कधी काळी एवढी मौल्यवान असेल असं राजवाड्यांच्या मनाला कधी स्पर्शूनही गेलं नव्हतं पण आज बापूंच्या बरोबर आलेल्या या जयरामाने थेट 1500 रुपयाची ऑफर देऊन टाकली होती। आजोबांनी मग राजवाडे मास्तरांना थोडस बाजूला घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुमच्या घरामध्ये नाहीतरी अडगळीतच पडलेली ही आहे पण हिचं जर ऐतिहासिक मूल्य असेल तर आज येणारी किंमत तुम्ही घेऊन टाका त्याच्यामध्ये दोन्ही बाजूनी तुमची जीत होणार आहे। तुमची पेटी प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम मध्ये ठेवली जाईल लाखो लोक तिथे येऊन त्या पेटीचं दर्शन घेतील आणि ती पेटी इथून जाण्याच्या आधी तुम्हाला रोख 1500 रुपये देऊन जाईल। माझ्या आजोबांचं म्हणणं राजवाडे मास्तरांना पटलं। त्याने पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये तो व्यवहार पक्का केला। जयराम फाटकाने 2-4 कागदावर त्यांच्या सह्या घेतल्या आणि रोख 1500 रुपये चकचकीतपणे राजवाडे मास्तरांच्या हातावर ठेवले।
1500 रुपये राजवाडे मास्तरांच्या हातावर ठेवता ठेवता जयरामाने आणखीन एक गोष्ट राजवाड्यांना सांगितली की ती म्हणजे आता हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर सरकारी कायद्याप्रमाणे ही वस्तू मला आता तुमच्या घरी काही ठेवता येणार नाही आणि आजच्याच ही उचलून मला मुंबईलाही नेता येणार नाही, म्हणून तात्पुरती सोय म्हणून तुमच्या घरातून उचलून ही वस्तू आता बापूंच्या घरी मी ठेवणार आहे. दुसऱ्या दिवशी राजवाडे मास्तरांचा चेहरा प्रफुल्लित झालेला होता. त्या दिवशी शाळेत जाऊन त्यांनी 2-4 दिवस रजेचा अर्ज टाकून गेला आणि दुपारच्या गाडीने देवरुखातून निघून चिपळूण गाठलं. अक्काला बरोबर घेऊन मग रावसाहेब चितळ्यांकडे तातडीने राजवाडे मास्तर हजर झाले. राजवाडे मास्तरांनी खुलेपणाने सांगितलं की रावसाहेब तुमच्या इतमामाप्रमाणे लग्न करून द्यायला मी तयार आहे आणि 501 रुपये आपण जी वरदक्षिणा सांगितलेली आहे तीही मला मान्य आहे. रावसाहेब चितळ्यांच्या घरी कुसुम आधीच पसंत पडलेली होती. आज कुसुमच्या वडिलांनी म्हणजे राजवाडे मास्तराने बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्याला तयार आहोत असंही सांगून टाकल्यावर मग चैत्र महिन्यामध्ये एक चांगल्या मुहूर्तावर कुसुमचं लग्न राजवाडे मास्तराने रावसाहेब चितळ्यांच्या पद्धतीने त्यांच्या इतमामाला साजेल असं करून दिलं. कुसुम आपल्या सासरी गेल्यानंतर आपल्या धोतराच्या सोज्याने डोळे पुसत मग राजवाडे मास्तर परत देवरुखामध्ये आले. कुसुम चितळ्यांच्या घरी नांदायला लागले. पुढे 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये देवाने तिच्या पदरामध्ये एक लेकरूही टाकलं. हळूहळू दुधामध्ये साखर विरघळून जावी तशी कुसुम चितळे कुटुंबामध्ये अक्षरशः विरघळून गेलेली होती. असेच एकदा फिरस्तेपणाची आवड असणारे रावसाहेब चितळे चिपळूणातून काही कामानिमित्त माणगावला गेले. माणगावला त्यावेळेला त्यांचे मित्र पडते मामलेदार होते. माणगावातली इतर कामं उरकल्यानंतर ते आपल्या मामलेदार मित्राला भेटायला त्याच्या घरी गेले आणि त्याच्या घराच्या त्या ऐसपैस दिवाणखान्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये ठेवलेल्या पुराण काळातल्या एका पेटीने म्हणजे संदूकने चितळे रावसाहेबांचं लक्ष वेधून घेतलं. स्तिमित नजरेने 2-4 मिनिट रावसाहेब चितळे त्या संदूककडे पाहत राहिले. इतकी चांगली वस्तू आपल्या दिवाणखान्यामध्ये अशीच शोभून दिसेल असा विचार त्यांच्या मनामध्ये वारंवार येऊन गेला. पडते मामलेदाराने रावसाहेबांची ही अवस्था बघून त्यांच्या मनामध्ये काय चाललं आहे ते ताडलं आणि मग रावसाहेब चितळ्यांना त्या संदूक म्हणजे जुन्या ऐतिहासिक वस्तूजवळ पेटाऱ्याजवळ नेऊन मोठ्या हौशीने कुतूहलाने ती उघडून दाखवली. तिच्या चारी बाजूच्या पितळी पट्ट्या दाखवल्या. जुनं शिशवी लाकडावर टिचक्या मारून हे लाकूड किती टणक आहे ते दाखवलं. एकंदरीत रावसाहेबांच्या इतकेच मामलेदार हे त्या संदूकच्या प्रेमामध्ये पडले होते हे रावसाहेब चितळ्यांना जाणवलं. अशीच एक संदूक आपल्या घरी ठेवायला पाहिजे असं वारंवार चितळे रावसाहेबांना वाटायला लागल्यावर मग मामलेदारांकडनं त्यांनी एक कागद आणि पेन्सिल घेतली. त्या संदूक म्हणजे पुराण्या पेटीच्या समोर जमिनीवर बसून रावसाहेब चितळ्यांनी त्या पेटीचं एक रेखी असं चित्र कागदावर काढलं आणि ते चित्र बरोबर घेऊन आपल्या घरी चिपळूणाला आले. दुसऱ्या दिवशी संकरातल्या सगळ्या माणसांना एकत्र करून
रावसाहेब चितळ्यांनी आपण आणलेलं ते चित्र सगळ्यांना दाखवलं. आपल्या दिवाणखान्यामध्ये सुद्धा अशीच एक संदूक ठेवायला मिळाली तर बहार येईल. आपल्या दिवाणखान्याचा जो बाज आहे तो कितीतरी उंचावेल असं वारंवार या रावसाहेब चितळ्यांनी आपल्या कुटुंबातल्या माणसांसमोर सांगितलं. त्यांच्या सुनेने म्हणजे कुसुमने तो कागद आपल्या हातामध्ये घेतला आणि त्या कागदावरचं चित्र बघून ती चमकली आणि चरकली. तिच्या माहितीप्रमाणे हुबेहूब अशीच एक पेटी संदूक आपल्या घरी म्हणजे निव्याला ठेवलेली आहे असं राहून राहून कुसुमला आठवत होतं आणि काहीतरी तिच्या मनामध्ये चलबिचल आणि आंदोलन सुरू झाली. या आंदोलनाची तीव्रता मनातल्या मनात वाढत असताना चेहऱ्यावर मात्र कुसुमने तसं काहीही दिसू दिलं नाही. कुसुमच्या मनामध्ये असं होतं की अशीच साफसूप जरा तेल पाणी करून माझ्या निव्याच्या घरी ठेवलेली संदू जर मी वडिलांना सांगून चिपळुणामध्ये आमच्या घरी आणण्यामध्ये यशस्वी झाले तर. पण या तर मध्ये बरंच काही गुंतलेलं अडलेलं हातातून सुटलेलं होतं. आपल्याला या कथेमध्ये पुढे काय होईल याचा कदाचित अंदाज येऊ लागला असेल. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं ही गोष्ट लक्षात ठेवून या कथेमध्ये पुढे काय काय होऊ शकेल याचा अंदाज आपण बांधून ठेवा. या सगळ्या गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे या कथेच्या उर्वरित भागामध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये.